नमस्कार, मी राधिका प्रवीण सूर्यवंशी KBH विद्यालय मुंगसे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे 10वी येथे शिकत आहे। आज मी तुम्हाला महिलांचे शारीरिक व मानसिक सक्षमीकरण कसे करता येईल याविषयी काही बोलणार आहे। मुळात महिला सक्षमीकरण हा विषय समाजात उद्भवलाच कसा, तो का आला, त्याच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे आहे। कारण भारतीय संस्कृती जरी पुरुष प्रधान असली तरी तिचे पाळ मोहे स्त्री शक्तीतच पसरले आहे। सर्वात पहिले म्हणजे महिलांनी आपल्यावरती जबरदस्ती थोपवला गेलेला अबला हा कलंक मिटवला पाहिजे। लक्षात ठेवा, पुरुष प्रधान संस्कृती तर फक्त नावाला आहे, करता तर त्या स्त्रियाच आहेत। हे मी नाही सांगत, हे आपल्याला आपला इतिहास सांगतो। कारण थोर शौर्यांना घडवणारी एक स्त्रीच होती आणि धला मा करणारी देखील एक स्त्रीच होती। एका स्त्रीने ठरवलं तर एखाद्याचं घर उभं करू शकते आणि तिने ठरवलं तर तेच घर पूर्णपणे उद्ध्वस्त देखील करू शकते। फक्त तिला जाणीव हवी ती तिच्या आत्मशक्तीची, तिच्या आत्मविश्वासाची। आता आपल्या पोथी पुराणाचा विचार केला तर अर्थशास्त्र लक्ष्मीकडे, ज्ञान खातं सरस्वतीकडे, बालसंगोपन खातं जीवतीकडे, अन्नधान्य खातं अन्नपूर्णेकडे, तरी आणि एवढंच काय तर युद्ध खातं कालीमातीकडे। तर यात पुरुष कोठे आहेत, तर ते पुरुष या स्त्रियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत। आणि हेच आपल्या मानव लोकातील पुरुष प्रधान संस्कृतीला सहन करून घेणं थोडं कठीणच होत। म्हणून घडलं असं की महिलांना देवाकडून मिळालेली देणगी मातृत्व, क्षमा, दया, सहनशीलता यांचा गैरवापर करून रीतिरिवाजांचा आणि परंपरेचा पगडा जन्मापासूनच त्यांच्या डोक्यावर ठेवण्यात आला। कारण पुरुष प्रधान संस्कृतीला भीती होती ती तिच्या सुस्त आणि अचाट अशा शक्तीची। लहानपणीपासूनच तिला दुसऱ्यांच्या दबावाखाली जगावे लागले आणि जगणं भाग पडत गेलं। उतार वयात मात्र थोडेसे अधिक अधिकार तिला प्राप्त झाले। मग ते काळवनरूप असतील तरी मनुष्यवृत्तीचा निकष तिलाही लागू होतो आणि तेथेच तिला मिळालेल्या अधिकारांनी स्त्री शक्तीवर मात करायला सुरुवात केली। ती आपल्या लेखी सुनेंवरती रीतिरिवाजांच्या नावाने वर्चस्व गाजवू लागली आणि काळ सोखवला, नको ते घडू लागले, स्त्रीच स्त्रीची शत्रू होऊ लागली व स्त्री शक्ती एक कोंड वाड्यात कोंडावून गेली। आता तिथून बाहेर पडायचं असेल तर स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे। कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासूनच करूया। मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, आपल्या अंतर्मनातील स्त्री आपल्याला ठामपणे साथ घालत आहे। म्हणून मी माझ्या सर्व मैत्रिणींना आवाहन करेन की आपल्या मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करा व तिच्या जन्मापासूनच तिला तिच्या आंतरिक शक्तीची जाणीव करून द्या। आणि हो, स्वराचार आणि स्वातंत्र्य या दोघात एक पुसटची रेषा असते, ती रेषा तिला पार करू देऊ नका आणि कधी स्वतःही पार करू नका। तरच खऱ्या अर्थाने म्हणता येईल की स्त्री ही सक्षम होती, सक्षम आहे आणि सक्षमच राहणार। धन्यवाद।